शहरामध्ये एक घटना घडलेली आहे. कुलकर्ण दापत्यावरती फार मोठ्या प्रमाणात चोरट्यांकडून हल्ला झालेला आहे. आपण या ठिकाणी धाव घेतली, गोदावरी हॉस्पिटलला पाहणी करण्यास आले होते, काय सांगाल? ते आपले भुसाळ इथून जे गडकरी नगरमध्ये जी घटना घडली कुलकर्ण दापत्यावर, आणि त्यांना रात्री जे कुऱ्हाडीने आणि त्याच्यानंतर वार करण्यात आला, अत्यंत घातक अशा शस्त्रांनी त्यांच्यावर वार केला. जसं मला, मी मॉर्निंग वॉकला गेलो, मला समजल्यानंतर मी डायरेक्ट त्यांना मदत करण्यासाठी गोदावरी हॉस्पिटलला आलो. आणि इथे असं समजलं की त्यांना जळगावला हलवण्यात आलेलं आहे, म्हणून ते जळगावला गेलेलं आहे. पण भुसावळचे जर आपण बघितलं तर पोलीस यंत्रणा ही कमी पडते, त्याप्रमाणे भुसावळमध्ये पोलिसांची संख्याबळ वाढवणं फार जरुरीचं आहे. कारण आज आपण बघितलं तर भुसावळमध्ये एक प्रकारे दोन खून होण्यासारखी परिस्थिती आहे. ही इतकं त्या दापत्याला मारलेलं आहे. गणपतीचा उत्साह येणार आहे, देव्या येणार आहे, आणि पोलिसांचं भरती कमी पडते आहे, त्यामुळे संख्याबळ ही पोलिसांची वाढायलाच पाहिजे. त्याप्रमाणे मी भुसावळमध्ये झालेल्या घटनेचा मी निषेध करतो, व मी भुसावळ उपजिल्हा प्रमुख या नात्याने माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांनासुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे. व तसेच भुसावळमध्ये जागोजागी पोलीस चौक्या उभारून पोलिसांचं संख्याबळ वाढावं अशी मी मागणी तात्काळ करणार आहे. राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवतीलही राघवाद रे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा पंडावरे, जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवतीलही दाखवाद रे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा आपली यारी जगात हायले भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी, हे लढायचं नाही आता बिघडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत आहे आपली पावर आहे, लढका तुम्हाला सोचायचं नाही, आपली यारी लई थंडात बिजली के बाद बूझे है गर्दना.